रणसंग्राम सातारा लोकसभेचा कोणाला तिकीट मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार, सातारचा खासदार कोण होणार, कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार। नमस्कार, मी नम्रता नलावडे, आपण पाहत आहात सातारा न्यूज। आज आपण चर्चा करणार आहोत साताऱ्यातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाबाबत। लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे अनेक राजकीय पक्ष आपली दावेदारी सांगत आहेत, परंतु सातारा जिल्ह्यात मात्र चित्र वेगळे आहे। सातारा जिल्ह्यात उद्धव ठाकरे शिवसेना गटाची कोठेही वाच्यता नाही। सातारा जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गट हा अस्तित्वात आहे की नाही अशीच अवस्था सध्या उद्धव ठाकरे गटाची झालेली आहे। खरं सांगायला गेलं तर उद्धव ठाकरे गटाची सातारा जिल्ह्यामध्ये अवस्था अशी झाली आहे की निष्ठावंत राहिले एका बाजूला आणि आयात केलेले नेते व कार्यकर्ते झालेत एका बाजूला। कारण जुन्या कार्यकर्त्यांना नवीन कार्यकर्ते हे विचारात घेत नसल्याची खंत जुन्या कार्यकर्त्यांनी सातारकरांशी बोलून दाखवताना सांगितली आहे। आजपर्यंत शिवसेनेचा इतिहास सातारा जिल्ह्यामध्ये मोठा आहे, कारण हिंदूराव नाईक निंबाळकर सारखा खासदार शिवसेनेने सातारा जिल्ह्याला दिला। त्यातच गेल्या 2019 निवडणुकीमध्ये पाटण गटातून शंभूराजे देसाई, त्याचबरोबर कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे यांच्यासारखे दिग्गज नेते शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत। ते उद्धव ठाकरे गटात नसले तरी सध्या मंत्री आहेत। हा इतिहास शिवसेनेचा सातारा जिल्ह्याला आहे। आज शिवसेनेची सातारा जिल्ह्यामध्ये अशी अवस्था आहे की जुन्या निष्ठावंतांना एका शिदोरीत बांधून अडगळीत टाकून दिले आणि या शिदोरीला शिवसेना हे नाव दिले आहे। तुम्ही शिवसैनिक आहेत पण हे फक्त निवडणूक आल्यावरच त्यांना जाणवत आहे। सातारा न्यूजने याबाबत काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे। सातारामध्ये शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बांगुडे पाटील यांना त्यांना वरचढ जाईल असा कोणताही पदाधिकारी नको। आजपर्यंत सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे बरेच मोठे कार्यकर्ते नेते होऊन गेले, त्यांच्या आक्रमकतेने सातारा जिल्ह्यात मोठे बदल सुद्धा झाले आहेत। नरेंद्र पाटील यांच्यासारखा चेहरा जो कोणाच्या बापाला जुमानत नव्हता असे कितीतरी आक्रमक चेहरे सातारा जिल्ह्यातील सांगता येतील, आणि अशा आक्रमक कार्यकर्ते व नेत्यांना सध्या कोणत्याही विचारात घेतलं जात नाही। जुने निष्ठावंतांना डावलल्याचे चित्र साताऱ्यात निर्माण सध्या तरी झालेलं दिसून येत आहे। अशी अवहेलना या जिल्ह्यात शिवसैनिकांची कधीच झाली नव्हती। पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बांगुडे पाटील यांनी यावर सखोल अभ्यास केला पाहिजे आणि त्यांना जर हे जमत नसेल तर माननीय उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या या वटवृक्षाला पालवी फोडण्यासाठी जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन त्यांची व्यथा जाणून घ्यावी असा कार्यकर्त्यांचा सूर उमटत आहे। खरं तर एखादी संघटना बांधण्यासाठी नेता कसा असावा तर तो ज्येष्ठापासून श्रेष्ठपर्यंत आणि लहान असो किंवा थोर यांना एका मुठीत बांधून ठेवणारा असावा, परंतु या जिल्ह्यात अगदी याच्या उलट होत आहे। जे नवीन नेते आयात केले गेले आहेत त्यांना विचारात घेतलं जात आहे, परंतु उद्धव ठाकरे गटातील एक मोठा गट लवकरच शिवसेनेला खिंडार पाडणार असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे। ज्या निष्ठावंतांनी भगवा झेंडा घेऊन सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढवली त्यांनी अजूनही फक्त भगवा झेंडा घेऊनच फिरायचं का? हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक नारा होता, ज्याच्यावर जास्त केसेस त्यालाच मोठं पद, परंतु आता या विचारसरणीला कलधुंडा दिल्याचं पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय शेखर गोरे तर शिवसेनेचे नेते आहेत का नाहीत हाच प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे, कारण हे महाशय कोणत्या बैठकीला किंवा कोणत्या कार्यक्रमाला आजपर्यंत उपस्थित राहिलेले दिसत नाही। त्यांच्याच भागातील प्रताप जाधव सारखा कार्यकर्ता शिवसेनेला राम राम करून पुन्हा काही दिवसांनी शिवसेनेत परतला, परंतु प्रताप जाधवांनी सुद्धा एक दोन आंदोलने वगळता पुन्हा शांत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। साताऱ्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे। हा गट पुन्हा उभारीला येणार का, जुन्या निष्ठावंतांना विचारात घेतलं जाणार का, आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बऱ्याच सभांमध्ये आरोप प्रत्यारोप केले आहेत त्यांना उत्तर देणार का हेच पाहावं लागणार आहे। आमचा हा आजचा खास एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच सातारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विद्यार्थ्यांनो, नीट, जेईई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला?
आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MHT, CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93564-72005.